नमः ॐ श्री गुरुभ्यो नमः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमां अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् समस्तजनकल्याणि निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन कृतितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वामनुसन्नता भगवद्गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे कुलारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपाणिजाताय स्तोत्रमैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतगृहे नमः सर्वोपनिषदो गावो गोपालनन्दन पार्थो वत्ससुरे भोक्ता दुग्धं गीतामृतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं क्रमांक आठ पासून आपण वाचू. माझ्यानंतर म्हणाल नियतं कुरु कर्मत्वं कर्मचायो य कर्मणः शरीरयात्रा पिचते न प्रसिद्ध कर्मणः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा उरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यत्वम् एष वोऽस्विष्टकामधु देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयःपरमवाप्स्यथ इष्टान् भोगान् हि वो देवाः दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्ता न प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः भुङ्क्ते स्तेन एव सः
तस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया मनः। भगवंत या अध्यायामध्ये म्हणतात की या जगामध्ये दोन प्रकारचे मार्ग, दोन प्रकारची साधना मी सांगितली आहे। जे लोक विरक्त आहे, मुमुक्षू आहे, ज्यांच्या मनामध्ये प्रापंचिक इच्छा काही उरलेल्या नाही, अशा लोकांसाठी विचार मार्ग आहे, चिंतनाचा मार्ग आहे, ज्ञान योगेन सांख्यान। आणि जे सर्वसामान्य लोक आहे, ज्यांच्या मनामध्ये अजून विषयासक्ती आहे, पण त्यांना अध्यात्मामध्ये प्रगती करायची आहे, आत्मविकास करायचा आहे, आत्मोन्नती करायची आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी काय साधना आहे, त्यामुळे कर्मयोग। सहाव्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत म्हणतात की आवृक्षोर मुनेर योगम कर्म कारण इच्छते, आरोढतुम इच्छति। जो या मार्गामध्ये पुढे जाण्याची इच्छा करत आहे त्यासाठी कर्म उपाय, आणि जो थोडा पुढे गेलेला आहे त्यासाठी शमक कारण इच्छते। मग ध्यान, धारणा, मनन, चिंतन या सगळ्या। कर्म एक अशी वस्तू आहे जी आपल्याला करावीच लागते, कर्माशिवाय आपण राहू शकत नाही। कर्म सगळ्यांना प्राप्त आहे, विचार करण्याचे सामर्थ्य सगळ्यांमध्ये नसते, पण कर्म सोपं आहे, कारण कर्म स्थूल आहे। जेवढी वस्तू स्थूल असते तेवढी ती सोपी असते। तर कर्म तर आपण सगळेजण करतच आहोत, आणि देव म्हणतात की तुम्हाला काही दुसरा पर्याय नाही आहे कर्माशिवाय। नाही कश्चित क्षणमपि जात उतिष्ठति अकर्म। सकाळ ते संध्याकाळ कर्म 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 क्रिया करत। एकाने सांगितलं की मला मरण्याची सुद्धा फुरसत नाही आहे, कमी बिझी आहे। यमराज म्हणाले मला भरपूर वेळ आहे, मी घेऊन दे घेऊन दे, किती बिझी असत। तर कर्म आपण करतच राहतो। तर लक्षात घ्या, कृष्णाचा हा उपदेश नाही आहे गीतेमध्ये की तुम्ही कर्म करा। कर्म तर आपण करतच आहो, पण कर्म कसं करायचं, त्याची पद्धत काय, ती कला इथे सांगितली। कर्म करा हा उद्देश नाही आहे। गीता न ऐकता सुद्धा आपण करत आहोत तसा असा उद्देश नाही होऊ शकत की आजपासून तुम्ही रोज श्वास घ्या, असं नाही उद्देश होणार। कारण उद्देशाशिवाय सुद्धा आपण घेऊ, त्याच्याशिवाय जगू नाही शकत। हा पण श्वास कसा घ्यायचा याचा उद्देश होतो। मग त्यासाठी मग काय, जे योगी लोक आहे ना ते सांगतात डाव्या नाकपुडीने घ्या, मग थांबवा, मग सोडा, प्राणायाम करा। तर श्वास घेण्याची पद्धत आहे, नीट तुम्ही श्वास घेतात काय, जास्त ऑक्सिजन तुमच्या। अरे एक व्यक्ती म्हणाली की मी 8 वाजता जेव्हा उठते तेव्हा फार भारी भारी वाटतं, जड वाटत। तर दुसऱ्याने विचारलं तू लवकर उठत का, म्हणे पण असं का वाटतं भारी भारी, म्हणे सकाळी रामदेव बाबांचे शिष्य सगळ्या ऑक्सिजन ओढून घेतात। म्हणून जर शुद्ध ऑक्सिजन पाहिजे लवकर श्वास कसा घ्यायचा आहे ते शिकवतात। त्याचप्रमाणे जेवण करा असा उद्देश होऊ नये, जेवण करत आहो पण सात्विक आहार घ्या,
राजसिक ठेवू नका, हा गीतेचा उपदेश आहे. सर्वसामान्य लोकांना काय वाटतं, गीतेमध्ये काय सांगितलं, कर्म करण्याचा उपदेश. अरे पण कर्म तर ज्यांनी गीता ऐकली ही तेच सगळं. तर जेव्हा इथे म्हटलेलं आहे की कर्म योगेन योगिना, तर देव इथे आता म्हणत आहे एक एक सूत्र सांगत आहे कर्मयोगाचं. पहिला सूत्र तर असा आहे की कर्मयोगी माणूस आळशी नसतो, न प्रसिद्धेत अकर्म. दुसरं म्हणजे नुसतं कर्म करणे कर्मयोग नाही, काल सांगितलं. तिसरं म्हणजे यज्ञार्थात कर्मणोन्य, यज्ञार्थात ईश्वरार्थ, ईश्वर प्रीत्यर्थ. कर्माच्या आधी कोणाला स्मरण करायचं, तर म्हणजे देवाला. देवाला स्मरण जर करून तुम्ही कर्म केला तर म्हणजे सामान्य कर्म राहणार नाही, त्या कर्मामध्ये दिव्यता आहे, कर्मामध्ये एक सौंदर्य आहे. तर म्हणून म्हणतात की कर्मयोगाचा हा पहिला धडा काय, म्हणजे काही करण्याच्या आधी स्मरण. म्हणून आपल्या इथे म्हणतात की सकाळी उठाता आधी देवाचं स्मरण करा. जे लोक दुकान वगैरे चालवतात ते सुद्धा दुकान उघडतात आणि आधी काय उद्बत्ती वगैरे लावतात. याला म्हणतात मंगलाचरण, मंगलाचरण. भगवंताच्या नामाने स्मरण काय, नामाने सुरुवात करायची. कारण मंगला यतनो हरी, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वज. कर्मयोग जर आपल्याला करायचंय लक्षात घ्या, तेव्हा भक्त झाल्याशिवाय कर्मही होणार, उपासक झाल्याशिवाय आपण कर्मयोग करू शकत नाही. जर देवामध्ये श्रद्धाच नाहीये, निष्ठाच नाहीये, आदरच नाहीये, तर मग ते कर्म कसं समर्पित होईल आणि देवाचं आपण स्मरण का करू. कर्मयोग करण्यासाठी देवाशी एक संबंध असायला पाहिजे, तेव्हाच कर्मयोग. आता मारुतीचं उदाहरण मी काल दिलं, मारुती एवढा मोठा उपासक आहे, एक एक क्षण तो विसरत नाही, म्हणून त्याचे सगळे कर्म काय देवासाठीच आहे. मी नेहमी सांगतो रामायणामध्ये मारुतीने एकही काम स्वतःसाठी केलं नाही, एकही संकल्प, एकही इच्छा स्वतःची नाही. जे रामाने सांगितलं तेच, राम काज कीने बिनु मोही कहा विश्राम. जेव्हा ती सुरसा आली आहे आणि ती त्याला खायला लागली, मारुती म्हणतो की मला मरण्याची भीती नाही, एकदा मी रामाचं काम करून येईन मग तू खा. प्रायोरिटी, प्राधान्य काय देवाचं काम. लंकेमध्ये ज्या रावणाने विचारलं तू कोण आहे, तर मारुतीने आपल्याबद्दल काहीच सांगितलं, रामाबद्दल सगळं सांगितलं. आणि मग काय तो म्हणाला की ज्याचं मी वर्णन केलं त्याचा मी दूध आहे. तर जो सेवक असतो तो स्वामीला पुढे ठेवतो, स्वतःला मागे. तास दूत मय जा करी हरी आणू, मी दूत आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला कोण विचारतं हा आपला परिचय द्या, तर मग खूप भरपूर आपल्याबद्दल सांगतो. पण मारुतीने स्वतःबद्दल येते नाही. कर्मयोगाचं एकदम आदर्श उदाहरण मारुती. भागवतामध्ये गोपिकांचं वर्णन आहे, सगळं काम त्या करत आहे पण कृष्णार्पणमस्तु, घुसळत आहे पण घुसळताना सुद्धा कृष्णा 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 कृष्णा, केर काढताना कृष्णा कृष्णा, स्वयंपाक करताना कृष्णा. म्हणून ही गोष्ट तुम्हाला माहित आहे ना, नारदांच्या समोर भगवंतांनी गोपिकांची खूप स्तुती केली,
त्यांच्यासारखी भक्ती कोणाची नाही. नारदाला थोडं वाईट वाटलं, मी सुद्धा तर नारायण नारायण करतो. देवाने त्या गोपिकांची भक्ती किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी लीला केली. देव काय म्हणू लागले, एक दिवस म्हणे माझं फार डोकं दुखत आहे, डोकं दुखत. तर देवर्षी म्हणाले ठीक आहे मी औषध घेऊन येतो. देव म्हणाले नाही नाही हे दुखणं जरा वेगळं आहे, मार्केटमध्ये उपलब्ध जी औषधी आहे त्यांनी हे दुखणं जाणार. म्हणे मग कसं जाईल, तर म्हणे भक्तांच्या पायाची माती किंवा धूळ जर लावली डोक्यावर तर माझं दुखणं. पण एक आहे की जो भक्त धूळ देईल तो नरकात जाईल. तर आता शोधून कोणी आहे का भक्त? आता नारद तर स्वतःला भक्त बनवत आहे, तर नारदाने आपली पायाची धूळ दिली नाही. नारद म्हणतो अच्छा मी पाहतो पाहतो. आणि जेव्हा तो वृंदावनामध्ये नारद मुनी गेले आणि गोपिकांना सांगितलं कृष्णाची तब्येत ठीक नाही, त्यांचं काय डोकं दुखत आहे. अरे म्हणे काय झालं, काय डोकं दुखत आहे, म्हणे काय औषध? म्हणे भक्तांची पाय धुवून पाहिजे. गोपिकांनी आपले पायाचे समोर केले, म्हणजे जेवढी माती काढायची असेल पायावरून काढून घ्या. नारद घेऊन आले रे, पण याचा परिणाम काय होईल माहितीये, तुम्ही नरकात. त्या गवळणी काय म्हणाल्या, हजार वेळा आम्ही नरकामध्ये जायला तयार आहे जर आमच्या या मातीने किंवा डोळीने देवाचं दुखणं पुरवत. ऐकेल याला म्हणतात सेवा भक्ती. आमचे गुरुदेव खूप गंमत करायचे, म्हणे त्या गोपिका सगळ्या गोपिका एक गोळा झाल्या, सगळ्यांनी आपले पाय समोर ठेवले आणि इतकी माती निघाली की नारदाला एक पोतं आणावं लागलं. कर्मयोगामध्ये एवढं समर्पण, त्याग, स्वतः स्वतः दुःखी किंवा कष्ट सहन करण्यासाठी तयार आहे. पण माझा जो आराध्य आहे, इष्ट आहे, स्वामी आहे त्याला. तसे कर्मयोगाचे वेगवेगळे काय रंग आहे, बाजू आहे. कर्मयोगामध्ये एक आहे की कर्ता भाव शून्य आहे, शिथिल आहे. नाहम कर्ता, हरी कर्ता. मी कोण आहे तेवढे मी दास, आता असं सांगितलं मी दूत, मी सेवक. कर्ता भाव आपला फार स्ट्रॉंग असतो, मी आहे, मी केलंय, मी मी. गीतेमध्ये या कर्ताभावाची खूप निंदा केली स्वतः भगवंतांनी. अहंकार विमूळ आत्मा म्हणे कर्ता अहम इति मन्यते. म्हणे जो स्वतःला कर्ता मानतो म्हणे तो विशेष मूळ आहे, स्पेशल मूळ, विशेष मूळ आहे. कर्ता अहम जीवन. कर्मयोगाचं पहिली पायरी म्हणजे काय, जिथे अभिमान शून्य. दुसरं सूत्र म्हणजे मी कर्म नाही करत आहे, मी सेवा करत आहे, पूजा करत आहे. ही बाब कर्मामध्ये कर्मबुद्धी नाही, कर्मामध्ये सेवा बुद्धी. सेवा शब्द म्हटल्याबरोबर पहा एकदम अभिमान करून पडतो की नाही, मी सेवा करत आहे म्हणजे काय, मी गौण करतो. सेवा शब्दामध्ये काय, सेव्य मोठा आहे, सेवक लहान आहे. आणि सेवक लहान आहे म्हणजे काय, जी स्वामीची इच्छा ती माझी इच्छा, मी माझी इच्छा सोडायला तयार आहे. सेवेमध्ये तर हेच असतं ना, मी माझी इच्छा जर त्या स्वामीवर लादत आहे तर मग काय होईल, मग मी स्वामी होऊन जाईल.
पण काय तू जे म्हणेल ते मला सांगा. अनेक वेळा मी ते उदाहरण दिलंय की एकदा एका सेवकाचा इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यू. तर त्याने विचारलं, इंटरव्ह्यू घेणार, तुझं नाव काय? तर तो म्हणाल, तुम्ही जे नाव घ्याल ते नाव. म्हणे 2 + 2 किती होता? म्हणे तुम्ही जेवढे सांगितलं तेवढं. म्हणे तू काय काम करेल? म्हणजे तुम्ही जे काम सांगाल ते. म्हणजे याला काय म्हणतात, स्वतःच काहीच नाही. तर कर्मयोगामध्ये भगवंत हे सगळं सांगत आहे, यज्ञार्थात कर्म म्हणतात, न तू स्वार्थ, न तू धनप्रित्यर्थम, अपी तू ईश्वर. आणि मग इथे म्हणतात की देव म्हणजे काही एका ठिकाणी नाहीये, तो पूर्ण जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये, निसर्गामध्ये व्याप्त आहे. तर निसर्गाची जर तुम्ही सेवा करत असाल तर ती सेवा सुद्धा काय? कर्मयोग आहे. कारण आपण पाहिलं, देवान भावे तान येण, देवता व्याप्त आहे पूर्ण जगामध्ये. इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, आपण म्हणून सूर्याला नमस्कार करतो, पृथ्वीला नमस्कार करतो, आणखी काय, नदीला नमस्कार करतो, देवबुद्धी आहे. हिंदू धर्मामध्ये छान एकाने सांगितलं, हिंदू धर्म जे आहे ना, कृतज्ञता प्रधान धर्म आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपली मदत केली त्याची त्यांनी पूजा केली. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आई वडिलांना सुद्धा काय देव होती, आचार्य देवो भव. ज्याच्यामुळे माझा विकास होत आहे, ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, ते सगळे कोण आहे? देव. किती सुंदर आहे, याला म्हणतात कृतज्ञता व्यक्त करा. एक शब्द आहे कृतज्ञ आणि एक आहे कृतज्ञ. कृतम हंती मी विसरूनच जातो, पण इथे काय, आपल्या ऋषी मुनींनी सगळ्या ज्या ज्या लोकांनी सेवा केली त्यांना देव म्हणते. अतिथी देवो हो, एवढंच काय, अतिथी मध्ये सुद्धा देव, अतिथी देव. एकाने सांगितलं, अतिथी देतो भय. अरे बापरे, अतिथी आले का? ओहो, अरे देव चला आहे, त्याची सेवा करा. आणि अतिथीचा अर्थ माहितीये ना, व्हॉट्सअप मेसेज न करता जो येतो, वेळ तिथी न सांगता समोर येऊन उभा ठा करा. आणि मग आपल्या मनामध्ये जर सेवा करण्याची इच्छा आहे किंवा सेवा करायला मी तयार आहे, तर देव प्रसन्न होतो. तर असं देवान भाव येतात, या जेवढ्या शक्ती आहे त्यांची जर आपण उपासना केली तर त्या प्रसन्न होतात. काल सांगितलं मी, नदी, वायू, सगळी काय शक्ती आहे, देव आहे. म्हणून ते म्हणतात, जर असं केलं तर काय होईल, इष्टानुभोगानी वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता. यज्ञ भाविता म्हणजे पूजिता. या सगळ्या देवतांची आपण पूजा केली, त्यांचं स्मरण केलं, वंदन केलं, तर ते प्रसन्न होता. यज्ञही वर्धिता तोषिता, संतुष्ट होता. हे पहा, आपल्याला सुद्धा जर कोणी वंदन केलं, नमस्कार केला, आदर दिला, तर आपल्या मनामध्ये जर काय इच्छा, अरे याला काहीतरी दिलं पाहिजे. आशीर्वाद सहज निघतात आपल्या अंतःकरणामध्ये, शुभेच्छा. आपण काय, तुला जर केव्हा कधी जरूर प्रवेश मला सांग, म्हणजे सहज. भगवंताच्या मनाला जर प्रसन्न करायचं असेल तर सेवा एव काय साधन. सेवा केलं तर काय म्हणतात, मेवा मिळतो. यज्ञ भाविता देवा दास्यन्ते, दास्यन्ते देतात. काय देतात? इष्टानुभव.
जे आपले इष्टभोग आहे, इष्टभोग म्हणजे अभिप्रेतान, जे जे मला पाहिजे। आता हे पहा, सगळे लोक आहेत, सगळे लोक देवाची उपासना करतात, पण सगळ्यांची इच्छा वेगवेगळी असते। कोणाला रोग निवृत्ती करायची आहे तर उपासना करते, त्याला काय म्हणून आपण आर्त भक्त, आर्त म्हणून भगवंतानी चार प्रकारचे भक्त सांगितले। सांगा जरा कोणी चार भक्त? ज्ञानी, मी विचारलं तर ते म्हणाले लोक स्वामीजी आम्ही तुम्हाला बोलायला बसवलंय, आम्ही नुसतं ऐकायला आलो, विचारू नका। आउट ऑफ सिलेबस असा प्रश्न विचारला, कधी मी अभ्यास केलाच नाही म्हणून। आर्त सुरुवात कुठून होते म्हणजे भक्तीची किंवा अध्यात्माची, दुःख देवाची आठवण, आर्त। तर दुःख मिळे सुमिरन सब करे म्हणून खावं एकदा वाटवण येते, राम 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 राम। तर देव म्हणतात ठीक आहे चला, माझी आठवण झाली ना तुला। तर भक्तीमुळे लोक उपासना करतात, कोणी अर्थार्थी, त्यांना अर्थ पाहिजे। आता अर्थ म्हणजे भरपूर, अर्थ म्हणजे पैसा, अर्थ म्हणजे पद, अर्थ म्हणजे लौकिक गोष्टी, सुख सुविधा सोयी, अर्थामध्ये सगळं अर्थान। जे नेते लोक असतात पहा, निवडणुकी मध्ये कसे सगळे भक्त होतात, सगळ्या मंदिरामध्ये जातात, शर्ट वर जांभूळ घालून सुद्धा एकदम भक्ती भावनाचा उद्रेक चमळून येतात। अर्थात कोणी जिज्ञासू, फक्त ज्ञान मिळवण्यासाठी भक्त, देवा मला फक्त काय ज्ञान मिळू, तुझं ज्ञान होऊ दे म्हणून मी तुझ्याशी प्रेम करत आहे, म्हणून मी तुझी सेवा करत आहे। इतर त्यांना लौकिक वस्तू नको, आत्मज्ञान मला मिळू दे, तुझं ज्ञान मिळव। आणि ज्ञानी लोक चौथे भक्त, त्यांचा अभिप्रेत काय, इष्ट काय। हा ज्ञानी लोक भक्ती करतात किंवा सेवा करतात देवाची, काही प्रयोजन नाही, नुसतं आनंदासाठी, कारण त्यांना ज्ञान झालेलं आहे तर स्मरण करण्यामध्ये त्यांना मजा येत आहे, आनंद येत आहे, रस येत आहे। आता शंकर महादेव रामाची भक्ती करत आहे कशात आहे, काही प्रयोजन नाही, आनंद। तर असे हे काय वेगवेगळे इष्ट आहेत, त्याबरोबर इष्ट इच्छित इच्छा। तर आपण जर देवाची उपासना किंवा त्यांची सेवा केली तर देव म्हणतात काय पाहिजे तुला, माझ्या झोळीमध्ये सगळं आहे, तुला जे पाहिजे ते दे। हा आपण गोष्टीमध्ये ऐकतो ना, देव प्रसन्न होतो मग काय तो मागतो, काय वर पाहिजे तुला। एकाने सांगितलं वर तर मी आहे, मला वधू म्हणून द्या। आणि एक माणूस तंबाखू खात होता, तंबाखू, आणि एकदम देव प्रसन्न झाला, काय म्हणते काय पाहिजे तुला, म्हणे तंबाखू तर आहे थोडा जुना, इष्ट भोग त्याला तेच। चांगली उच्च काही वस्तू मागू शकत होता आपण, पण एक आश्चर्य त्याच्यावर देव प्रसन्न कसा झाला, हे मूळ आहे। इष्टान भोगानी वो देवा, सगळ्यांच्या कामना वेगवेगळ्या आहेत। देव म्हणतो मी काम धेनू प्रमाणे, आता ब्रह्मदेव म्हणाले तुम्हाला जी इच्छा आहे ती पूर्ण मी करेन, तुम्ही माझी सेवा करत राहा। बस मोरे कछु अदेय नाही, देवाने म्हटलं मला अदेय काय नाही, म्हणजे असं काही नाही की मी तुम्हाला देऊ काही देऊ नाही शकत, पूर्ण जग त्याच्या हातात आहे।
दाता एक राम भिकारी सारी दुनिया, इष्टान भोगान। अच्छा आता इथे म्हणतात पुढच्या ओळीमध्ये कि तैर दत्तान अप्रदायो, फार सुंदर। आता जी देवता आहे ती प्रसन्न झाली, तिने इष्टभोग तुम्हाला दिले। आता इथे म्हणतात की काहीतरी त्या देवाला दिलं पाहिजे परत, म्हणजे कमीत कमी धन्यवाद, थँक्यू हे तर म्हटलं पाहिजे ना, नाहीतर लोक सगळं घेतात पण विसरून जातात। इथे म्हणतात ना मागून मागून थकत नाही, एक कविता आहे, थँक्यू सुद्धा म्हणत नाही। भक्तीमध्ये करतो लबाडी, अरे चालली कुठे तुझी गाडी, थँक्यू सुद्धा म्हणत नाही। प्रपंच करतो आवडीने आणि परमात्मा तर सवडीने, तेव्हा वेळ मिळेल। म्हणजे म्हटलेलं आहे की जप करतो माळेवर पण खरे प्रेम पैशावर, है ना। नाही म्हणे मी उपास करतो खिचडीसाठी उपास करतो, खिचडीसाठी करतो उपास, भक्तीमध्ये पूर्ण नापास। एक कविता मला मिळाली होती, छान आहे। तर देवाने सगळं दिलं आणि तो विसरतो, विसरला, धन्यवाद सुद्धा म्हणत नाही। हा जगामध्ये लोक म्हणतात ना मला काही नको काही नको, पण फक्त माझं नाव तुम्ही अनाऊन्स करा तेवढं फक्त, मला काही पैसा नकोय की फोटो नकोय थोडी, मी गुप्त दान दिलाय हे जरा तुम्ही अनाऊन्स करा। तर इथे म्हणतात की पहा अप्रदाय जो घेतो घेतो पण देवाला विसरून जातो नंतर, म्हणे तो कोण आहे, यो भुंते स्तेन एव स। अच्छा तो चोर आहे, चोर, हा चोराचं काय लक्षण, तो घेतो घेतो पण काही देत नाही। असं तुम्ही पाहिजे का की दागिने चोरून नेले आणखी तिथे 1,00,000 रुपये ठेवून गेला, होत नाही। जो फक्त घेतो पण काही कृतज्ञता व्यक्त करत नाही, इथे पास फारच असा कठोर शब्द आहे, म्हणजे चोर आहे तो, सगळं भोग करत आहे या निसर्गाने दिलेल्या वस्तूंचा पण कधी रिटर्न ते करत नाही, त्यामुळे तो आहे तो तस्कर एवस देहाती स्वापहारी, तो हरण करतो। हे पहा आपण वायू, सूर्याकडून प्रकाश, नद्यांकडून पाणी, सगळ्यांकडून घेतच आहोत, तर कमी कमी नमस्कार तर केला पाहिजे, स्मरण तर केलं पाहिजे, देवाला तेवढीच अपेक्षा आहे, कारण त्याला काय घेऊ शकतो। तदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समजते, पण कमीत कमी त्याचं स्मरण तर केलं पाहिजे, नाही तर काय चोर म्हणत। आणि एका संतांनी द्यायला आपण सामान्य चोर नाहीये, आपण महाचोर, कारण महाभूतांची चोरी करत, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, आणि महाभूत याला। तर हे सगळी देवता आहे, तर यांची काय करा, सेवा करा, यांच्याशिवाय आपण राहू तर शकत नाही, पण काही ना काही दिलं पाहिजे, कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे। पुढे अजून म्हणतात 13व्या श्लोकामध्ये पहा, यज्ञ शिष्टाशिन संत मुच्यन्ते सर्व किल विषयी, भुञ्जते ते त्वघं पापाः, ये पचन्त्यात्मकारणात्, यज्ञशिष्टाशिनः सन्तः मुच्यन्ते सर्व किल विषयी,
भुञ्जते ते त्वदं पापा ये पचन्त्यात्मकारणा। इथे म्हणतात की जे लोक खातात अशीन म्हणजे भोग करतात, कशाचा भोग करतात तर म्हणजे यज्ञशिष्ट, यज्ञशिष्ट म्हणजे यज्ञामध्ये अर्पण करून मग राहिलेल्या भागाचं भक्षण करतात। याचा जरा व्यापक अर्थ काय, देवाला अर्पण करून असं ते मानतात की आता जे देवाने मला दिलेलं आहे त्याचा मी भोग करत आहे। याचा सोपा अर्थ काय, आपण काही वस्तू आणतो ना जेव्हा, तेव्हा कुठे आपण ठेवतो, देवासमोर, आणि मग त्याला घेतो एज ए प्रसाद। तर यज्ञशिष्ट अशी ना म्हणजे देवा तुझ्या कृपेने मला मिळालेलं आहे, आता तुझा प्रसाद म्हणून मी याचा स्वीकार करत आहे। आपण जेवण बनवतो, अन्न बनवतो आणि मग देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग नैवेद्य म्हणून मग घेतो। तर सगळ्या गोष्टीला काय समजायचं, नैवेद्य प्रसाद। आपण जेव्हा बाजारातून वस्तू आणतो तर ती फक्त वस्तू असते, पण ती वस्तू वाया भगवान तर मग काय घेऊन जाते, प्रसाद। एक मिठाई आपण आणली, आपण काय मिठाई नाही नाही मिठाई मी नाही खाणार, पण ते म्हणतो नाही नाही प्रसाद आहे मग। प्रसाद म्हटल्याबरोबर एक वेगळी बुद्धी त्याच्यामध्ये, आदर बुद्धी, श्रद्धा बुद्धी। तर जे काही मला मिळत आहे भगवंताचा प्रसाद आहे असं म्हणून जे लोक पूर्ण जगाचा उपभोग करतात म्हणे त्यांचं काय होतं, मुच्यंते सर्व केलेले, ते सगळ्या पापांपासून मुक्त होतात। किलविश, किलविश म्हणजे काय, पाप। आणि जर मी अशी असं विचार केला की हे मी कमवलं आहे माझ्या मेहनतीने मला हे मिळालेलं आहे, तर म्हणे मग त्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामुळे अभिमान वाढेल, मनाचं स्तरणी कमी होईल, डाऊन होईल, शुद्ध नाही होणार। प्रसाद शब्दाचा अर्थच काय असतो माहित आहे, प्रसाद म्हणजे प्रसन्नता, आनंद। जेव्हा आपण प्रसाद घेतो तर आपण आनंदाने घेतो की नाही, त्याच्यामध्ये हे नाही बघत की कमी आहे जास्त आहे, याला मिळालं एवढं त्याला तेवढं मिळालं, जे काही आहे ते चांगलं आहे ठीक आहे। तर जेव्हा या सगळ्या वस्तूंमध्ये अशी बुद्धी राहील तेव्हा त्याला म्हणून प्रसाद, कृपा, प्रसाद, अनुग्रह हे सगळे शब्द। पण जेव्हा मी कर्ता भाऊन भाव ठेवून देवाचं स्मरण न करता उपभोग करत आहे तर म्हणे अरे 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 मग तुम्ही जरा चूक करता। आणि ते दुसऱ्या ओळीत काय म्हणतात की जे लोक स्वार्थासाठी करत आहे देवाला विसरले आहे म्हणे ते जे देवा सरळ खातात ना तर ते पापांना खात आहे। भुंजते ते तू अघम पापा ये पचन्ते आत्मकारणात म्हणजे जे स्वतःसाठी शिजवतात, स्वतःसाठीच फक्त जगतात, ज्याच्यामध्ये समाजाचं काही लक्ष नाही, माता पिता नाही, कुटुंब नाही, पूर्णपणे स्वार्थी जे लोक आहे आणि जे भगवंत म्हणतात ते पापाला। याचा अर्थ काय, पाप वासना वाढत आहे, पाप वृत्ती वाढत आहे त्यांची, याचाच अर्थ त्यांच्या मनामध्ये विकार अजून वाढत आहे, म्हणजे त्यांची गती चुकीच्या दिशेमध्ये जात आहे। पाप म्हणजे काय, तर पापाला म्हटलेलं आहे पाप म्हणजे प्रतिबंधक आहे, अशी वृत्ती जी आत्मोन्नतीसाठी प्रतिबंधक आहे, बाधा अडचणी आहे, त्याला म्हणतात पाप। पुनाती इति पुण्य, पुण्य काय आहे तर म्हणजे ज्याच्याद्वारे मन पवित्र पवित्र होत जात, पुन्हा जेवढं मन पवित्र होईल तेवढी आपली प्रगती होईल। त
तर पाप म्हणजे काय बाधा आहे, तर म्हणे जरा निस्वार्थी व्हा, जरा व्यापक दृष्टिकोन, म्हणजे सुख भोगा, सुखाचा उपभोग करा, पण जरा देवाला सुद्धा त्याच्यामध्ये सामील करा. भुंजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्म कारण, त्यांची पाप वृत्ती वाढत जाते. आता इथे एक टेक्निकल एक गोष्ट, इथे म्हणतात की माणसाने जे आहे ना, माणसाच्या हातून पाप घडत राहतात, पाप होत राहतात. पाच प्रकारचे पाप न जाणता होतात. कोणचे पाप? तर इथे लिहिलेलं आहे, कंडनम पेषणम चुल्ली उदक उदकुंभश्च मार्जनी. या पापांचं जर प्रक्षालन करायचं असेल तर पाच प्रकारचे यज्ञ केले पाहिजे. म्हणजे कोणते पाप तुम्ही सांगत आहात? तर हे पहा, आधीच्या काळामध्ये काय व्हायचं, आता जमाना बदलला आहे म्हणून असे पाप तर होत नाही, पण वेगवेगळे पाप. इथे काय म्हटलेलं आहे, जसं चुलीमध्ये, चुलीमध्ये आपण काय लाकूड लावतो, त्या लाकडांमध्ये काही कीट वगैरे असतात, तिथे जळतात. हा थोडे हे पाप. केर काढतो आपण, तर केर काढताना काही मुंग्या वगैरे आपल्या पायावर चिरडतात, तो एक पाप. त्यानंतर काय, उखळ मुसळ काय म्हणतात त्याला, तळळ कांडळ, तर त्याच्यावर सुद्धा काही म्हणतात. आता तर काही नाही, आता काय मिक्सर. तर असे हे सगळे पाप आहे अजाणता. तर म्हणे जर हे पाप किल्वी शरा म्हणतात, यांच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर एवढे पाच प्रकारचे यज्ञ करा. पंचयज्ञ, पंचयज्ञ जर आपण केले तर मन शुद्ध शुद्ध होते. आणि कोणते हे पाच यज्ञ आहे, तर म्हणतात ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ. सगळ्यात पहिले म्हणजे देवयज्ञ, देवांसाठी काहीतरी हवन. हे पहा, आधीचे लोक रोज सकाळी उठून काय काय म्हणतात, अग्नी म्हणतात, अग्नी तिथे सतत जे ना आग असं जळत राहायची, अग्नी एका कोपऱ्यात. आणि लोकांची अग्नी मागायला जायची, जरा अग्नी द्याता, आहवनी अग्नी, वेगवेगळ्या गार्हपत्य अग्नी, हे टेक्निकल सगळं आहे. तर रोज हवन, रोज हवन केल्याने देवता प्रसन्न होतात, त्याला म्हणतात देवयज्ञ. मग दुसरं एक यज्ञ आहे ब्रह्मयज्ञ, रोज ब्रह्मयज्ञ केला पाहिजे. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय, तर म्हणजे शास्त्रांचा अध्ययन, रोज थोडा स्वाध्याय केला पाहिजे, त्याला म्हणतात ब्रह्मयज्ञ. ग्रंथ वाचन, जसं आपण शरीराला रोज स्नान करतो, शरीराला स्वच्छ करतो, बुद्धीला सुद्धा स्वच्छ रोज केलं पाहिजे. त्यासाठी काय, स्वाध्याय अध्ययन ब्रह्मयज्ञ. तिसरे जे म्हणजे नृयज्ञ, नृयज्ञ म्हणजे अतिथी, अतिथीची सेवा, किंवा जे गरजू लोक त्यांना काहीतरी द्यायचं. किती झाले, तीन, दैवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, नृयज्ञ, आणि काय भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे पशु पक्षींचा आहे, कावळ्याला गाईला काढून ठेवतो ना. आधी पहा, एक पोळी शेवटची पोळी ठेवायची डब्यामध्ये, लोक ठेव, कोणी जर आला किंवा कुत्र मांजर कोणाचं, म्हणजे माझ्याशिवाय समाजामध्ये इतर लोक सुद्धा आहे, जरा त्यांचं सुद्धा लक्ष द्या, लक्ष ठेवा. या सगळ्या परंपरा होत्या कशासाठी, आपलं मन जरा व्यापक पाहिजे. की बस मी आणि माझं, मी माझं, आजकाल तर एवढे छोटे छोटे सगळं होत चालतो. न्यूक्लिअर फॅमिली म्हणतात, आधी हम दो हमारे दो असा नारा होता, आता कठीण आहे. तर व्यापकता नाही आहे. तर इथे म्हणतात की हे केलं पाहिजे भूतयज्ञ. झाले का? चार झाले.
पितृयोजन एक अंतरण पितृयोजन पितरांसाठी. आता पितरांसाठी केलं पाहिजे म्हणजे काय, परत कृतज्ञतेचं की जे काही मी आहे आज त्यांच्यामुळे, आणि जर पितर प्रसन्न झाले तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून बघा, लक्षात ठेवा, ही सगळी साधना कशासाठी, लोकांचे आशीर्वाद कृपा मिळवण्यासाठी. फक्त माझ्या बळावर मी सगळं काही प्राप्त करी नाही याच्यापेक्षा मूर्खतेची गोष्ट आणते. हा, जे लोक मोठे झाले त्यांना खूप लोकांचा आशीर्वाद. मारुतीचं परत मी सांगतो तुम्हाला, मारुतीने यात्रा केली, प्रवास केला, त्याच्यामध्ये त्याचं असं काही आचरण झालं की सगळे त्याला आशीर्वाद देत आहेत. जे मारायला आले त्यांनी सुद्धा आशीर्वाद, अशी वागणूक असा. तर कृपेची गरज सगळ्यांना आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. नुसत्या सामर्थ्याने होत नाही. म्हणतात ना, एक आहे पुरुषार्थ आणि एक आहे कृपा. पुरुषार्थ कृपा दोन पण पाहिजे. तर भुंजते ते त्वघं पापा, जे लोक हे पाच प्रकारचे यज्ञ करतात ते या पंच पापांपासून मुक्त होतात आणि त्यांची प्रगती होते. म्हणून प्रक्षालन करत राहिलं पाहिजे. आता जेवढं जमेल तेवढं केलं पाहिजे. आपण सगळं विसरत चाललो. आता इथे म्हणतात पुढचे तीन श्लोक फारच चांगले आहे. नाही स्वामी, तुम्ही प्रत्येक श्लोकावरी असं म्हणाल असंच आहे. पण आता पुढे म्हणतात की जरा तुम्ही निसर्गाकडून शिका की निसर्ग सुद्धा सतत कर्मयोग करत आहे. इथे आता एक चक्र सांगितलं, सृष्टीचं चक्र. त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर तिथून सुद्धा तुम्हाला प्रेरणा मिळेल निस्वार्थ कर्म करण्याची. अच्छा, म्हणजे काय आहे चक्र, सृष्टी चक्र? तुम्ही बहुतेक ऐकले असतील हे श्लोक. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव यज्ञात भवति पर्जन्यः यज्ञकर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रम् नानुवर्तयतीह यः अधारुरिन्द्रियारामः मोघं पार्थ स जीवति. आता इथे एक चक्र आहे पहा. म्हणतात की अन्नान भवंती भूतानी, लक्ष देऊ नाही का, अन्नान भवंती भूतानी. भूतानी म्हणजे सगळे प्राणी. आपण सगळे कोण आहोत? भूत आहोत, बरं का? भूतानी हे सर्व प्राणी. सगळे जण कशामुळे जगत आहे? त्यामुळे अन्ना अन्नात भवंती, अन्नामुळे सगळे शरीर उत्पन्न होत. या शरीराचं कारण काय आहे? अन्न आहे. अन्नामुळेच वीर्य रज हे उत्पन्न होतात, त्यामुळे शरीर. अन्नेन एव जातानी, अन्नेन एव जीवंती, काहीतरी उपनिषदाने म्हटलेलं आहे. अन्नामुळेच उत्पन्न होत आहे, अन्नामुळेच जगत आहे, आणि अन्नेन अन्नामध्येच लीन होत आहे. आज आपण हे जे शरीर घेऊन बसलोय, किती अन्न आपण खाय खाल्लेलं आहे, किती टन, त्याचा परिणाम आकार आहे. असा कधी विचार केला नाही? विचार करा,
70 वर्ष 80 वर्ष किती अन्न खात अन्नाचा परिणाम अन्ना भवंती होता अन्न आता कुठून होतं तेवढे पर्जन्या अन्न संभव पावसामुळे अन्न आहे पाऊस जर नीट झाला तर काय लोक म्हणतात बंपर क्रॉप खूप पीक तर पर्जन्यात अन्न संभव पावसामुळे अन्न अच्छा पाऊस कशामुळे होतो तर यज्ञात भवती पर्जन्य यज्ञामुळे पर्जन्य ऐका यज्ञामुळे पर्जन्य पर्जन्यामुळे अन्न अन्नामुळे अच्छा यज्ञ म्हणजे काय यज्ञ करून उत्पन्न होतो तर यज्ञ कर्म समुद्भव कर्मामुळे यज्ञ हे पहा आता इथे यज्ञ शब्दाचा अर्थ काय ही पहिली ओळ तर आपल्याला नीट कळत आहे म्हणजे यस अन्नामुळे शरीर आहे आणि पावसामुळे अन्न आहे पण याची पुढची ओळ आहे ना की यज्ञामुळे पाऊस म्हणजे हे तुमचे जुने विचार आहे यज्ञामुळे पाऊस नाही हो आता आधीचे लोक काय करायचे यज्ञ करायचे त्याला काय म्हणतात पर्जन्य यज्ञ यज्ञाचे वेगवेगळे प्रकार आहे ना पुत्र कामेष्टी यज्ञ जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार कर्म काढणे त्याला म्हणतात ते म्हणून त्या मनुस्मृती एक श्लोक शंकराचार्यांनी कोट केला अग्नौ प्रासाहुति सम्यक आदित्यम उपतिष्ठते आदित्या जायते वृष्टी वृष्टेरन्नम तथा प्रजा म्हणे जेव्हा यज्ञ आपण करतो तर अग्निमध्ये काय आहुती यज्ञ करतो आणि त्या ती आहुती त्या सूर्यापर्यंत जाते आणि सूर्याच्या कृपेमुळे मग काय पर्जन्य अगदी हे पारंपरिक म्हणजे अर्थ आहे बरं काय यज्ञ टेक्निकल वैदिक अर्थ यज्ञामुळे पाऊस पाऊस पडत नाही तर रोगामध्ये यज्ञाचा आयोजन करा पुत्र अग्नी होतात पुरे पण ज्या लोकांना वेदांवर विश्वास नाही श्रद्धा नाही म्हणायचे जुने विचार लोक म्हणतात इंद्रामुळे काय पाऊस पडतो इंद्रामुळे म्हणजे कोणी पाहिला इंद्र आहे कोण लोक पण आधीचे लोक आमचे स्वामी छान म्हणतात म्हणे आधी सगळं काम मंत्रांनी व्हायचं जसं आत्ता सध्या काम सगळं यंत्रांनी होत आहे यंत्रसिद्धी आधी काय मंत्रसिद्धी तर ते करणारे शुद्ध होते त्यांचं उच्चारण शुद्ध होत होतं ते मंत्र काम करायचे आणि यज्ञामुळे पाऊस पडायचा तर यज्ञात भवती पर्जन्य अच्छा आणि यज्ञ म्हणजे काय तर हवन मध्ये काय असतं यज्ञ कर्म समुद्भव यज्ञ जेव्हा ते गुरुजी लोक करतात तर त्याच्यामध्ये वेगवेगळे उपचार असतात ऐकेल त्या अग्नीचं आवाहन करतात मग कोणी समिधा टाकतात बरंच काही असतं त्याच्यामध्ये तर सगळे कर्म जेव्हा जुळतात तेव्हा एक कर्म होतं काय हवन किंवा यज्ञ छोटे छोटे आहे ना उपचार कर्म कर्मामुळे यज्ञ यज्ञामुळे कर्म म्हणजे छोट्या छोट्या सगळ्या क्रिया आणि ते गुरुजी सुद्धा वेगवेगळे असतात एक ब्रह्मा असतो एक यजमान असतो एक असिस्टंट असतो त्या ब्रह्माचा एक त्यांची एक टीम असते की नाही मोठे मोठे तुम्ही यज्ञ जर पाहिजे त्यालाच सगळ्यांचा वेगवेगळे डिपार्टमेंट ते कर्म ते करतात कर्मामुळे यज्ञ यज्ञामुळे पर्जन्य पर्जन्यामुळे अन्न अन्नामुळे शरीर अच्छा आता कोणी म्हणे की हे गुरुजी लोक कर्म करत आहे वेगवेगळे त्याला तुम्ही यज्ञ म्हणता त्याचं सोर्स काय लक्षात का तर म्हणे कर्म ब्रह्मोद्भवम विधी पुढे हे जे यज्ञ कर्म आहे याचं ज्ञान त्यांना कुठून झालं तर म्हणे ब्रह्मोद्भवम ब्रह्मापासून त्यांना या कर्माचं ज्ञान झालं आता इथे ब्रह्म म्हणजे काय तर ब्रह्माचा अर्थ इथे वे ऍक्च्युअली नाही का सगळे ऐकत आहे ना काय अर्थ सांगितलं ब्रह्माचा
वेद. ब्रह्म म्हणजे वेद, कारण ब्रह्म म्हणजे ब्रह्माचे वेगवेगळे अर्थ आहे. कोणी ब्रह्मदेव मानतं, कोणी काय चैतन्य, कोणी आत्मा, कोणी परमात्मा. पण जे शंकराचार्य म्हणतात की सगळे हे जे कर्मकांड आहे याचं वर्णन कुठे आलेलं आहे? वेदांमध्ये. वेदांमध्ये जवळजवळ 80,000 ऋचा किंवा मंत्र कर्मकांडाचे एवढा विस्तार आहे. एक तत्वज्ञानच आहे त्याचं नावच काय? कर्ममीमांसा, पूर्वमीमांसा त्याला म्हणतात. त्याची एकच साधना आहे, वेगवेगळे तुम्ही यज्ञ करा तुम्हाला स्वर्ग वगैरे उच्च लोक मिळतील, त्याची ती साधना. तर वेद वेदांमध्ये यज्ञ कर्म कसं करायचं याचं वर्णन आहे. विटा कशा असायला पाहिजे, त्या हवनकुंडाची उंची किती असायला पाहिजे, ऐकी नाही, ते त्या सुतळीने त्याच मेजरमेंट करतात. तर वेद, तर कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, वेदापासून एक कर्म आहे. अच्छा, आता प्रश्न आहे, वेद कुठून आले? तर ब्रह्माक्षर समुद्भवम, हे वेद आले अक्षरापासून. अक्षर म्हणजे परमेश्वर. अक्षर शब्दाचा अर्थ काय असतो? ज्याचा कधी नाश होत नाही त्याला म्हणतात अक्षर. अक्षरम ब्रह्म परमम, जगामध्ये ब्रह्माशिवाय सगळं काही काय नाशिवंत आहे. आता परत सुरुवात करतो मी. अक्षर तत्व, अक्षरापासून वेद, वेदापासून कर्म, कर्मापासून यज्ञ, पुढे सांगा यज्ञापासून पर्जन्य, पर्जन्यापासून अन्न, अन्नापासून शरीर, त्याच्या पुढे आपलं आपल्याला जिम्मे जवाब आहे. शरीरापासून काय? खाणं पिणं होत. शरीर आणि कर्मयोग काय? आता हा जो अर्थ मी सांगितला हा अर्थ एकदम पारंपरिक. आता दुसरा अर्थ, दुसरा अर्थ, दुसरा अर्थ काय आहे? अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्य. आता एकदम थोडा मॉडर्न आधुनिक अर्थ आमच्या गुरुदेवांनी हा अर्थ सांगितला, फारच प्रॅक्टिकल. इथे म्हणतात की यज्ञ म्हणजे काय? तर ते नेहमी म्हणायचे यज्ञ म्हणजे सामूहिक कर्म. अनेक लोक जेव्हा एकत्र येऊन एका मोठ्या उद्देशासाठी काम करतात त्याला म्हणतात यज्ञ. ठीक आहे, जिथे आपलं स्वार्थ सोडून अहंकाराचा त्याग करून एका मोठ्या उद्दिष्टासाठी सगळे एकत्र येतात त्याला काय म्हणू आपण? यज्ञ. यज्ञामध्ये पण आपण काय करतो? स्वाहा स्वाहा, नाही तर ते म्हणायचे यज्ञ म्हणजे आपल्या अहंकाराचा काय करा? आहुती द्या. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर किती लोकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली? किती हजारो. मोठं उद्दिष्ट होतं देशाला स्वातंत्र्य, तर याला म्हणतात यज्ञ. चिन्मयानंदजी महाराज म्हणायचे कॉपरेटिव्ह एंडेवर असा इथे शब्द आहे. प्रयत्न, एंडेवर म्हणजे प्रयत्न, कॉपरेटिव्ह म्हणजे मिळून. फारच सुंदर अर्थ केला आहे. तर यज्ञ आहे. आता सर हा जो कार्यक्रम आहे याला सुद्धा यज्ञ म्हणतात, ज्ञान यज्ञ आहे. कारण या ज्ञान यज्ञ या यज्ञासाठी अनेक लोकांनी काय सहभाग केलेला आहे. कोणी वेळ दिलाय, कोणी पैसा दिलाय, कोणी काही दिलाय, यज्ञ आहे. आणि गीतेमध्ये किती प्रकारचे यज्ञ सांगितले? पुढे 12 प्रकारचे यज्ञ सांगितले. तर यज्ञ म्हणजे एका मोठ्या कार्यासाठी सगळ्यांनी बरोबर येणे. अच्छा, आता जर असं झालं तर काय होईल? यज्ञा भवती पर्जन्य, पाऊस पडेल. हा, तर पाऊस शब्दाचा अर्थ ते करतात. पाऊस म्हणजे काय? पीक येण्यासाठी एक चांगलं वातावरण आहे ना, अनुकूल वातावरण. पाऊस म्हणजे तेच असतं. पाऊस जर चांगला पडला तर शेतकरी प्रसन्न आहे, वा यावेळेस पीक चांगलं.
म्हणजे चांगलं वातावरण निर्मिती झालेली आहे. तर फार सुंदर आहे जर सगळेच जण मिळून काही एका मोठ्या कार्यासाठी काम करत आहे तर समाजाचं वातावरण अनुकूल आहे. एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण. आणि जेव्हा सकारात्मक वातावरण म्हणजे आता लोक सध्या म्हणतात ना मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या येतात भारतामध्ये काम म्हणजे सध्या एकदम छान आहे इकॉनॉमी इथे मार्केट चांगलं आहे म्हणून इथे जर इन्व्हेस्ट केलं तर जास्त काय लाभ आहे. याला म्हणतात पर्जन्य. अच्छा आता जर पाऊस चांगला पडला तर काय होईल अन्न चांगलं होईल. आता अन्न शब्दाचा अर्थ काय होईल सगळ्या सोयी सुख वस्तू उपभोगाच्या वस्तू तर जेवढं मार्केटमध्ये ज्या सगळ्या वस्तू त्याला काय म्हणू अन्न. अन्नाने काय होतं आपलं पोषण होतं. अन्न केलं खाल्ल्याबरोबर मनतृप्ती शांती तर समाजामध्ये समृद्धी येते. अन्नाचा अर्थ काय समृद्धी आणि छान तर यज्ञ म्हणजे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या अहंकाराचा त्याग म्हणजे आम्हाला देशाला मोठं करायचं आहे. हे पहा जरा ही जर भावना ठेवली तर आपोआपच अहंकाराचा त्याग होईल. चांगलं वातावरण म्हणजे जरा कल्पना करा सगळे जरा स्वार्थी किती मी घेतो असं होईल तर काय पर्यंत नाही. मग लोक कोणी इथे येणारच नाही इन्व्हेस्ट करायसाठी. पण इथे सगळे स्वार्थी लोक आहे बुड आमचा पैसा काय होते बुडे. पण जर चांगल्या दृष्टीने भावनेने कर्म केलं तर चांगलं वातावरण. चांगलं वातावरण म्हणजे चांगली निर्मिती होते अन्नाची निर्मिती. अच्छा अन्न म्हणजे समृद्धी आली तर मग सगळ्यांचं जीवन सुखी होईल. अन्नात भवती भूतानी. भूतानी म्हणजे काय शरीर. शरीर म्हणजे काय जीवन. मग आपली काय ते काय म्हणतात गरिबीच्या रेषेच्या खाली लोक दारिद्र्य रेषेच्या. आता ती रेषा कुठे आहे मला अजून तरी दिसत नाही. पण इतके लोक वर आले इतके लोक खाली. तर याप्रमाणे समाजामध्ये छान काय वातावरण निर्मिती आणि सगळ्यांचं जीवन संत. म्हणून यज्ञ केलं पाहिजे. यज्ञ कर्म समुद्र. अच्छा हे सगळं याचं सोर्स काय प्रेरणा कुठून मिळालेली आहे वेदांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून शंकराचार्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव आहे साधन पंचकम. त्याच्यामध्ये पहिलीच ओळ आहे वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मसनुष्ठीयताम. म्हणजे रोज वेद वाचले पाहिजे कारण वेदामध्ये आपल्याला सांगितलंय की आपण कसे कर्म केले पाहिजे. प्रेरणा कुठून मिळेले ते शास्त्र नाही तर माणसामध्ये तर काय स्वार्थ आहे अहंकार आहे. पण जेव्हा शास्त्र जेव्हा वाचतो तेव्हा म्हणतो अरे मी दुसरी दृष्टी सुद्धा आहे. तर याप्रमाणे हा एक अर्थ झाला. आणि तिसरा अर्थ सांगतो. तिसरा अर्थ काय तर इथे जर तुम्ही पाहिलं की पाऊस का पडतो तर म्हणे यज्ञ केल्याने पाऊस पडतो. आता जर वैज्ञानिक दृष्टीने आपण बघितलं तर पाऊस का पडत आहे कसा पडत आहे तर म्हणे सूर्य काय करतो पाणी सोडू शकतो त्याच्यामुळे काय म्हणे वाष्पीकरण होतं तर मग ढग निर्मिती. आता इथे चार पाच गोष्टी आहे किंवा चार पाच घटक आहे ते आपलं त्याग करत आहे म्हणून आपलं जीवन सुरळीत चालू आहे. आता पावी सांगतो सूर्याने काय केलंय आपली उष्मा दिली आहे ऊर्जा दिली आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळे पाणी वर गेलं आहे. तर जे नद्या आहे समुद्र आहे त्यांनी काय दिलं आपलं पाणी दिलं. मग काय ढगाची निर्मिती झाली. मग त्या ढगांना इकडे तिकडे कोणी नेलंय तर म्हणे वायू आणि वायू म्हणे
वायू सुद्धा काम करत आहे. वायू आपल्याला दिसत नाही पण खूप काम करत आहे. वायूमुळे आयु आहे असं म्हणतात. आयु म्हणजे आयुष्य. बघा मारुती जे आहे ना, मारुती नेहमी काय आहे, सेवा करतो पण मागे रंगुप्तर. हा जो वायू आहे हा सुद्धा दाखवत नाही की मी सेवा करत आहे, पण किती सेवा करत आहे. आपण अन्नाशिवाय 2-3 दिवस राहू शकतो, पाण्याशिवाय काही तास राहू शकतो, ऑक्सिजन शिवाय 1 क्षण 2 क्षण. सगळ्यात मोठी सेवा वायू करत आहे पण स्वतःला काही दाखवत नाही. कर्मयोगी आहे. अच्छा, तर वायूमुळे ढग इकडे तिकडे जात, ढग एकत्र जात. अच्छा, ढगांनी जे पाणी साठवलेलं आहे ते सुद्धा स्वतःसाठी नाही, ते सुद्धा तो ढग काय करतो, आपल्यासाठी देतो. तर ढगांनी सुद्धा काय त्याग केला आहे, पर्जन्य झाले की नाही. अच्छा, आता पाऊस पडला कुठे, जमिनीला. आता पृथ्वीने काय केलं, त्याच्यामध्ये जेवढं अन्न धान्य आहे ते सगळं त्याग केलं त्याचा आपल्यासाठी. तर सूर्य, नदी, वायू, ढग, पृथ्वी हे सगळेच्या सगळे काय करत आहे, त्याग यज्ञ करत आहे की नाही. इंटरेस्ट सगळेजण आपल्यासाठी करत आहे. वा, सूर्य आपल्यासाठी रोज काय त्याचा उदय होत आहे. सूर्य आपल्याला देतो सगळं पण कधी बिल नाही पाठवत की एवढं लाईट बिल झालं. ढग वॉटर टॅक्स नाही ना. म्हणून इथे भगवंतांनी उदाहरण दिलं की बा पूर्ण सृष्टीमध्ये कर्मयोग सुरू आहे. सगळे कर्मयोग करत स्वाहा स्वाहा. सगळ्यांमध्ये एकच भावना आहे स्वाहा. अन्ना भवंती भूतानी पर्जन्याल अन्न सम. अच्छा, अजून तुम्ही पहा पृथ्वीमध्ये काय सगळे अन्न धान्य वगैरे जेवढे झाड आहे, झाड सुद्धा आपल्यासाठी जगत आहे. नदी न पिवे कवी अपना जल, वृक्ष न खाए कवी अपना. आमचे गुरुजी छान सांगतात की सगळ्यात चांगलं उदाहरण कर्मयोगाचं कोण आहे, तुम्ही झाड. फलत्याग, सगळं काही मेहनत कोण करत आहे, झाड स्वतः. पण जेव्हा फळ येतं तेव्हा आपल्यासाठी देऊ. फलत्याग. छाया अन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आपते, फलानपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. संत लोकांसाठी सांगितलं आहे की संत झाडाप्रमाणे असतात, स्वतः कष्ट सहन करतात. हे बा झाड स्वतः उन्हामध्ये पण सावली आपल्याला देतात. फलानी अपि परार्थ आहे, काय सुंदर आहे. म्हणून निसर्गाकडे जर बघितलं तर म्हणतात विश्वच विद्यालय आहे, युनिव्हर्सिटीमध्ये जायची गरज नाही, परत काही शिकू शकतो. म्हणून ते अवधूत दत्तात्रय गुरु त्यांनी तर किती 24 गुरु केले. हे सगळे निसर्गामध्ये आकाश वायू अग्नि याच्यामध्ये शिकले. तर यज्ञानुभवती परत सगळेजण अपेक्षा न करता पा हे सुद्धा आहे. सूर्याला असं नाही आहे की जो कोणी मला नमस्कार करे त्याला मी प्रकाश देईन. तुम्ही नमस्कार करा शिव्याला तरी तो देतात. ढग जे आहे असं नाही पाहत की गरीबाचं घर इथे पैसे पाऊस नाही पडत, श्रीमंताकडे पाऊस. सम देवाला असंच म्हणलेलं आहे. देव कसा आहे, पर्जन्यवत निष्पक्ष म्हणतो. जसे ढग सेवा करतात त्याप्रमाणे देव आहे. तर अर्थ काय झाला इथे की कर्मयोग हे सगळेजण करत आहे, एक चक्र सुरू आहे. आणखी या चक्रामध्ये आपल्याला सुद्धा काय सहभाग. या सृष्टीमध्ये एक संगीत आहे, एक लय आहे, एक ताल आहे.
अगदी काय मौन राहून हे सगळे काम करत आहे. सूर्य फार जास्त आपला हल्ला नाही करत. आता मी आलो आहे पहा मी सगळ्यांना काय उजेड देत आहे. आपोआप तुमच्या चंद्र सुद्धा जास्त प्रचार प्रसार नाही. मी माझा तो फोटो आलाच नाही, माझं नाव आलंच नाही. मला धन्यवाद म्हटलंच नाही. आपल्याला अपेक्षा असेल ते उदाहरण नेहमी सांगतो. आधी सांगितलं बसमध्ये गर्दी होती. एक बाई उभी होती तर एक व्यक्ती उठली आणि ती त्यांनी जागा घेतली आणि ती व्यक्ती बसमध्ये पुढे पुढे गेली आणि परत आली आणि त्या बाईला विचार माणूस विचार तुम्ही काही बोलला का? ती बाई म्हणे नाही नाही मी काही नाही मला वाटलं तुम्ही बोलला थँक्यू व्हेरी मच. आता खरं म्हणजे त्याच्या मनामध्ये काय ही अपेक्षा होती की ती म्हणे कळलं. तर काही ना काही आपल्या मनामध्ये किंचित असत. निसर्गाकडे जर आपण बघितलं तर त्या फुलाची तुम्ही स्तुती करा किंवा न ते उमरेल सुगंध देईल. एवढंच काय ज्या हाताने आपण त्या फुलाला तोडतो त्याच हाताला सुगंध. आता याच्यापेक्षा आणखी काय त्या होऊ शकतो. चंदनाच्या झाडाला ज्या कुऱ्हाडीने कापलं जातं त्या कुऱ्हाडीला कुऱ्हाड म्हणतात. कुऱ्हाड सुगंधित होते. तर म्हणून इथे देव म्हणतो की अरे जरा तुम्ही बघा. आणि देव थोडं नाराज आहे. एवं प्रवर्तितम चक्र न अनुवर्त. जे लोक या चक्रामध्ये सहयोग करत नाही म्हणजे नुसतं या निसर्गाकडून घेतात काही देत नाही शिकत नाही म्हणे असे लोक व्यर्थ जगत आहे. मोहम पार्थस जीवती. त्यांचं जगणं काय आहे व्यर्थ आहे. मोहम ते पापी आहे व्यर्थ जीवन जगत. ते जर गेले तर बरं आहे. ते या पृथ्वीवर ओझ आहे असं म्हणतात. आणि दोन शब्द अजून दिले अघायू इंद्रिया राम. सोळावा श्लोक पहा. अघायू म्हणजे त्यांचं आयुष्य पापाने भरलेलं आहे. ते पापात्म आहे पुण्यात्मा नाही धर्मात्मा नाही. आणि इंद्रिया राम म्हणजे काय? इंद्रियांच्या भोगामध्ये ते रमतात. तर असे लोक त्या चक्राचं नुकसान करते. चक्रामध्ये बाधा पोहोचवत. जर निसर्ग आपल्याला मदत करत आहे तर आपल्याला सुद्धा निसर्गाची मदत केली पाहिजे. हेच आहे बेपा. झाडांशिवाय आपण राहू नाही शकत पण झाडांना सापत आहे. नद्यांशिवाय आपण राहू नाही शकत पण नद्यांना सुरक्षित करत आहे. आता आपण असं म्हणू शकतो का की माणूस बुद्धिमान प्राणी आहे ज्याच्यामुळे त्याचं हित होईल त्याचं नुकसान. अच्छा हे निसर्ग हा जो निसर्ग आहे ना आपल्याशिवाय फार आनंदाने राहू शकतो. हे झाड वगैरे खूप प्रसन्न होतात जर माणूस तिथे गेलेले दिसतो. झाड जेव्हा पाहतात ना हा माणूस येत आहे अरे बाबा आता हा मला. म्हणून मी नेहमी सांगतो कोरोनामध्ये जे आहे ना निसर्ग खूप प्रसन्न होता. सगळ्यांनी आपल्या सगळे घरामध्ये म्हणून सगळे पशु पक्षी हायवेवर फिरत होते मुक्तपणे. म्हणत हा माणूस नावाचा प्राणी सध्या आम्हाला पिंजऱ्यामध्ये ठेवतो. आता पहा तुम्ही सगळे ठेवतो. पण माणूस शिकत नाही. हेच काय बघित होतं की बा आपण कमी नुकसान केलं तरी छान. मला माहित आहे आपल्या रामकुंडाचा फोटो टाकला होता आहे. तो पाणी इतकं छान अगदी एकदम स्वच्छ असं वाटतं की फॉरेनचंच काहीतरी जागा आहे. तुझा फोटो तो विपत घेतला असता. पण काय परत विसरतो. हे चक्र आहे ना सुंदर कर्मयोग
पहा कर्मयोगाचे कसे वेगवेगळे पद्धत वेगवेगळे सूत्र इथे सांगितले. उद्या बघा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.